नमस्कार मराठी टिप्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी केस वाढीसाठी एक छानसा आणि छोटासा उपाय घेऊन आलेले आहे दिसायला जरी छोटासा असला तरी याचे फायदे एवढे जबरदस्त आहेत की तुम्हाला महिन्यातच तुमच्या केसांमध्ये वाढ झालेली तसेच ते मुलायम झालेले तुम्हाला दिसून येणार आहेत तर हा छोटासा उपाय काय आहे ते आपण पाहूया तर ह्या उपायासाठी किंवा ह्या प्रयोगासाठी आपल्याला एक कांदा लागणार आहे फक्त कांद्याने आपण आपले केस चमकदार मुलायम तसेच वाढवणार आहोत चला तर मग हा प्रयोग कसा करायचा ते मी तुम्हाला सांगते तर त्यासाठी कांद्याचं टरफल पूर्णपणे काढून घ्या आणि त्यानंतर हा राहिलेला कांदा किसनीद्वारे तुम्ही किसून घ्या किंवा मिक्सरमध्ये टाकून तुम्ही त्याचा रस काढू शकता म्हणजे आपल्याला ह्या कांद्याचा रस काढायचा आहे तर मग तो किसणीद्वारे किंवा तुम्ही मिक्सरद्वारे मिक्सरमध्ये फिरून याचा रस काढून घ्या आणि त्यानंतर हा किसलेला कांदा वस्त्रगाळ करून किंवा मग गाळणीद्वारे याचा रस त्या कांद्यापासून बाजूला करा आणि हा वाटीत घेतलेला रस तुम्ही तुमच्या केसांसाठी वापरा तर तो लावायचा कसा तर त्याआधी आपले केस पूर्णतः मोकळे करा म्हणजे सुट्टे करा अगोदर डोकं विंचरून घ्या आणि हळूहळू हाताच्या साह्याने एक एक पोर्शन घेऊन पूर्णत हा रस आपल्या स्काल्पला लावा केसांना लावू नका केसांचं जे मूळ आहे त्या मुळाला किंवा डोक्याच्या स्काल्पला हा रस लागला गेला पाहिजे याची काळजी घ्या हा रस लावताना डोळ्यांची आग होते आणि हे साहजिक का आहे कांदा चिरताना देखील आपल्या डोळ्यातून पाणी येतं तसं हा रस लावताना देखील तुम्हाला थोडासा त्रास होईल पण तो तुम्ही सहन करा आणि हळूहळू एक एक, एक, एक पोर्षण करत पूर्णपणे आपल्या स्काल्पला हा रस लावून घ्या हा रस लावून झाल्याच्या नंतर तुम्ही केसांचा व्यायाम करायचा आहे आता हा व्यायाम म्हणजे काय तर मी ते तुम्हाला सांगते तर अगोदर आपलं डोकं जमिनीच्या दिशेने खाली वाका किंवा जमिनीच्या दिशेला आपलं डोकं झुकवा आणि केस देखील त्याच दिशेने जमीनच्या दिशेने खाली झुकवा आणि हळूहळू आपले दोन्ही हात आपल्या केसांमधून फिरवा आणि डोक्याची हळुवारपणे मालिश करायला सुरुवात करा म्हणजे वरून खालच्या दिशेने डोक्याची मालिश करा, करा। आणि केस थोडेसे ओढले जातील अशा पद्धतीने केस ओढा किंवा थोडीशी त्याची मसाज करा फक्त केस जास्त ताणले जाणार नाही याची तुम्ही काळजी घ्या यानं काय होईल आपल्या डोक्याचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते चांगल्या पद्धतीने होईल त्यामुळे आपले केस वाढायला आणि मुलायम व्हायला याने मदत होते तसंच आता जसा प्रकार केला जशी मसाज केली तशीच तुम्हाला चारही दिशेने करायचे आहे म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या चारही दिशेने आपलं डोकं झुकवून केस त्या बाजूला घेऊन हीच मालिश तुम्हाला चारही दिशेला करायची आहे म्हणजे उजव्या बाजूला डोकं वळवा केसही उजव्या बाजूला वळून घ्या आणि हीच मालिश हळुवारपणे आपल्या केसांना करत राहा ही पूर्ण मालिश तुम्ही पाच ते सहा मिनटं करा म्हणजे पूर्ण दिशेने मालिश होईल ती पाच ते सहा मिनिटाची आणि ही मालिश केल्यानंतर हे पूर्ण केस वरच्या दिशेने घेऊन तुम्ही बांधून ठेवा आणि अर्धा तास वेट करा अर्ध्या तासानंतर हा जो कांद्याचा रस आहे तो आपला प्रभाव त्यामध्ये सोडेल किंवा प्रभाव त्याचा दिसून येईल तर अर्ध्या तासानंतर आपल्याला केस हे कोमट पाण्याने धुवायचे आहे केस धुताना एक खबरदारी नक्की घ्यायची आहे की केस हे कधीही गरम पाण्याने धुवायचे नाही किंवा अगदीच थंड पाण्याने केस धुवायचे नाही तर केसांसाठी कधीही कोमट पाणी हे अगदी उत्तम असतं कारण ह्या कोमट पाण्यामुळे आपल्या केसांना कुठलीही इजा होत नाही या उलट तुम्ही जर गरम पाणी वापरलं तर आपले केस हे वृक्ष होतात किंवा कडक होतात तसंच त्यांचा जो मुलायमपणा आहे तो पूर्णपणे नाहीसा होतो आणि परिणामी हे केस तुटतात किंवा त्याला डबल फाटे फुटतात आणि त्याला गळती लागते तसंच डोक्याला टक्कल पडण्याची चाई पडण्याची याच्यामुळे भीती असते त्यामुळे डोक्याला धुताना किंवा केस धुताना कधीही कोमट पाणी वापरा तर असं हे रस लावल्यानंतर कोमट पाण्याने आणि माइल्ड शॅम्पूने तुम्ही आपले केस धुवू शकता पण केस हे स्वच्छ धुवा कारण कांद्याच्या रसाचा वास हात्यामध्ये थोडासा राहतो त्यामुळे केस आधी स्वच्छ धुवून घ्या आणि ते पूर्णतः वाळवा वाळ्यानंतर ह्या केसांचा वास येणार नाही हा प्रयोग तुम्ही आठवड्यातून दिवस करायचा जास्त करू नका कारण जास्त जर हा रस लावला गेला तर केसांना इजा होऊ शकते तर त्यासाठी आठवड्यातून दोन दिवस हा प्रयोग मात्र तुम्ही नक्की करा याचा अर्थ महिन्यातून पाच ते सहा वेळा हा रस लागला गेला पाहिजे आणि महिन्यातच बघा तुम्हाला रिझल्ट असा दिसून येईल की तुमचे केस हे पहिल्यापेक्षा मुलायम पहिल्यापेक्षा दाट आणि पहिल्यापेक्षा अगदीच सुटसुटीत झालेले आहेत म्हणजे त्यातील जो चिकटपण आहे तो निघून गेलेला आहे तसंच या कांद्याच्या रसाचा एवढाच फायदा नाही तर ज्यांना टक्कल पडलेला आहे किंवा ज्यांना चाई लागलेली आहे ती चाई नष्ट व्हायला आणि टक्कल पडलेल्यांना केस यायला देखील या, देखी, या कांद्याच्या रसाने खूपच मदत होते तसेच आपले केस हे काळेभोर व्हायला देखील याने मदत होते म्हणजे पांढरे झालेले केस तर काळे होणार नाहीत पण जे राहिलेले केस आहेत जे माझे काळे केस आहेत ते पांढरे हे या रसामुळे कमी होतात त्यामुळे हा प्रयोग तुम्ही नक्की करून पहा आणि महिन्याने मला रिझल्ट सांगा तुम्हाला या की तुम्हाला ह्या रसाने फरक जाणवला की नाही किंवा फरक पडला की नाही ते तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती जर महत्त्वाची वाटली असेल किंवा याचा फायदा जर तुम्हाला झाला असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद